पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकर यांनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडले. अगदी अपघाताच्या दिवसापासून दंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरले, त्यामुळे गृह आरोग्य विभागाबरोबरच उत्पादन शुल्क विभाग ही कामाला लागलाय. हाती घेतलेलं तडीच न्यायचं हा दंगेकर यांचा स्वभाव गुण आहे. आत्ताही त्यांच्या सापाळ्यात राजकारणी, पोलीस, डॉक्टरांसह अनेक बडी धेंड अडकलेत. पुण्याचं नेतृत्व म्हणून पुढं आलेल्या या जनसामान्यांच्या नेत्यांना कसं कुणाला गोत्यात आणलंय याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण देशभर गाजतंय. मागच्या 19 मे रोजी हाय प्रोफाईल बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं मद्यधुंद अवस्थेत दुचाकीला उडवलं आणि तरुण तरुणींचा बळी घेतला. सजग नागरिकांनी या मुलाला पकडल्यानं हे प्रकरण उजेडात आलं, मात्र रातोरात ते दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी राजकीय दबावही टाकले गेले, मात्र अशा वेळी हे प्रकरण लावून धरलं ते मीडिया आणि दंगेकरांनी. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील दोषी तपास अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी दंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. तसेच अग्रवाल कुटुंबियांनी अनेक गुन्हे करून पोलिसांच्या मदतीने ते पचवल्याचा आरोपही केला. त्यांनी एकामागोमाग एक आरोपांची राळ उडवून दिल्याने पोलीस प्रशासनाला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. त्यानंतर तपासात दिरंगाई केल्याबद्दल येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांना निलंबितही करण्यात आलं. ससूंच्या खालावलेल्या स्थितीवर तर दंगेकर यांनी कायमचा आवाज उठवलाय. ड्रग माफिया ललित पाटील यांचं प्रकरणही त्यांनीच लावून धरलं होतं. आता रक्त नमुने बदलण्याच्या प्रकरणातही डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळणोर हे दोन डॉक्टर सापडलेत, त्यामुळे दंगेकर यांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतलाय. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने संबंधित डॉक्टर काम करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय. तर डॉक्टर अजय तावरे हा अनेक वर्षापासून रिपोर्ट बदलण्याची कामं करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे सरकारला अखेर चौकशी समिती नेमावी लागली. अर्थात या समितीच्या अध्यक्षपदीही डॉक्टर पल्लवी सापळे या वादग्रस्त अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. त्यावरूनही दंगेकरांनी सरकारची झाडाझडती घेतली. या समितीतील सदस्य मंगळवारी चौकशीला आले, पण मांसाहारासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलमधील बिर्याणीची मेजवानी झोडण्यात त्यांनी अधिक धन्यता मांडली. बिर्याणीवर ताव मारणारी ही समिती बरखास्त करण्याची मागणी दंगेकर यांनी केली. उत्पादन शुल्क विभागही त्यांच्या तावडीतून सुटलेला नाही. विभागातील हप्तेखोरांची यादीच त्यांनी सादर केली, त्यात रकमांचाही उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे हा विभागही अडचणीत सापडला. या प्रकरणात सुनील टिंगरे यांचंही नाव पुढे आले. तावरेंच्या नियुक्तीसाठी त्यांनीच मुश्रीफ यांच्याकडे शिफारस केल्याचं सांगितलं जातं. दुसऱ्या बाजूला आमदार पुत्र पार्टीला होता अशी ही वंदत आहे. या पार्श्वभूमीवर ससूंचा कारभार आणि त्यातील राजकीय हस्तक्षेप हेही दंगेकर यांनी फोकस केले. पुण्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत ते सातत्यानं प्रश्न उपस्थित करत आहेत, पब संस्कृती विरोधात आवाज उठवत आहेत, जनतेकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा गृह विभागच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असल्यासारखी स्थिती निर्माण झाली. या प्रकरणात करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत दंगेकर यांनी थेट पोलीस आयुक्त यांच्या राजीनाम्याची मागणीचाही धोशा लावला. पुणे लोकसभा निवडणूक पार पडले, पण हा माणूस शांत बसलेला नाही. पुण्यातल्या जीवन मरणाच्या प्रश्नाला त्यांनी हात घातला. दंगेकर पुण्याचे खासदार होतील ना होतील, पण पुण्याचं नेतृत्व म्हणून ते आपली जबाबदारी चोख बजावत आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. बिल्डर विशाल अग्रवाल, त्याचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांचे हात लांबपर्यंत पोहोचलेत, दंगेकर यांनी वेळोवेळी याची जाणीव करून दिली. या बड्या बिल्डरसोबत त्यांनी एकाच वेळी पोलीस, डॉक्टर, उत्पादन शुल्कची मंडळी अशा कितीतरी जणांना घेरले. दंगेकरांच्या सापाळ्यात बरेच जण अडकलेत. आता तर राजकीय नेत्यांचीही नावं पुढे येऊ लागलेत. चॉली LLB या चित्रपटाचं कथानक आणि बिल्डर पुत्राचं ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरण यात बरंच साम्य दिसतंय. कहां से आते हे लोग हा त्यातला एक डायलॉग सद्यस्थितीत फिट बसतोय. अशा या बिघडलेल्या वळणावर दंगेकर ठाण मांडून बसलेत. ते आणखी कोणाकोणाला कामाला लावतात
हेच आता बघायचं आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.